व्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधारकांना पशुवैद्यकीय परवानगी देण्याची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे सिल्लोड तालुक्यातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे। महाराष्ट्र दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना पशुवैद्यकीय परवानगी द्या, तसेच पशुवैद्यकीय सेवा देण्यास आणलेल्या निर्बंधांमुळे पशु पदविकाधारकांवर होणारी कारवाई थांबवण्याची मागणी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाने केली आहे। या संदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सुपूर्त केले आहे। निवेदनात म्हटले आहे की भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम 1984 कायदा रद्द करावा, नर्सिंग प्रमाणे पदविका धारकांची नोंदणी करण्यात यावी, पशुवैद्यकीय दवाखान्यांची श्रेणी 2 मधून श्रेणी 1 मध्ये श्रेणीवर्धन करावे, बोगस डॉक्टर म्हणून हिनवणे थांबवा, त्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात। जुलै अखेर राज्यभर पशुसेवा पदविकाधारकांनी थांबवली आहे, त्यामुळे वाड्या वस्त्यांवरील पशुधनाची काळजी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घ्यावी अशी मागणी सिल्लोड तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रामनाथ भोजने, उपाध्यक्ष सुनील वराडे, सचिव चंद्रकांत दांडगे, सल्लागार रामभाऊ भावले, कोषाध्यक्ष गणेश चोपडे, कृष्णा जयवळ, सारंग वाडेकर, लक्ष्मण खंबाट, साळुबा खिल्लारे, सागर पांढरे, शरद जाधव, सचिन बडक, शंकर आहेर, विजय जयवळ, ज्ञानेश्वर इंगळे, मनोहर श्रीखंडे, गोरखनाथ भोसले, कैलास आरके आदींसह 60 लोकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जीवरक टाकळी।